नमस्कार मित्रांनो कसे आहात सगळे मस्त मजेत ना एस क्लास एज्युकेशन बाय सुहाणीमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे मित्रांनो आज आपण पाहतोय इयत्ता दहावी संस्कृत पंचदश पाठ मानवता धर्म मानवता धर्म हा जो पद्यपाठ आहे तर हा सरलार्थ लेखनासाठी आहे याआधी आपण वाचन प्रशंसा हा पाठ पाहिला होता पद्यपाठ होता तो पण सरलार्थ लेखनासाठी होता त्याचा व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल जे सरलार्थ आहेत तर मी लिहून त्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलेले होते त्याचप्रमाणे या पद्यपाठामध्ये जे काही श्लोक का आहेत त्या सगळ्यांचा सरलार्थ तुम्हाला लिहून मिळणार आहे त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर आता मानवता धर्म मानवता धर्म म्हणजे काय माणुसकी मग आता माणुसकी म्हणजे काय तर या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे की मानवता नामकीम म्हणजे माणुसकी म्हणजे काय तर मानसाने मानसाशी मानसासम वागणे म्हणजे माणुसकी किंवा म्हणजे माणुसकी धर्म मग आता या ठिकाणी मानवता धर्म अनुसृत्य सामाजिक का कार्यम कुर्वताम जनानाम नामाने कथयत म्हणजे मानवता धर्माला अनुसरून ज्यांनी कार्य केलेलं आहे ज्यांनी समाजकार्य केलेलं आहे अशा महापुरुषांची की, किंवा अशा व्यक्ती अशा व्यक्तींची नावं तुम्हाला सांगायची आहेत तर मग या ठिकाणी तुम्ही बाबा आमटेंचं नाव घेऊ शकता ओके त्याचबरोबर संत गाडगे महाराज असतील तर यांसारख्या अनेक संतांची नावं तुम्ही घेऊ शकता त्यानंतर आहे आता आपण प्रस्तावना पाहणार आहोत मानवता धर्म हा पद्यपाठ पाहण्याआधी कलियुगेस्मिन सर्वत्र विविध धर्मानांना धर्मा प्रचार भवति इथे दृश्यते म्हणजे कलियुगात सर्वत्र विविध धर्माचा प्रचार होत आहे असं आपल्याला पाहायला मिळतं किंतु धर्म इथे संकल्पना या क अर्थ इथे यह धारयती सह धर्म परंतु धर्म या संकल्पनेचा नेमका अर्थ काय तर जो धारण करतो तो धर्म क कारण कलियुगामध्ये आपल्याला अनेक धर्म पाहायला मिळत आहेत पण नेमकं धर्म म्हणजे काय तर जो धारण करतो तो धर्म पालनं पालन धर्मः म्हणजे स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं म्हणजे धर्म आता स्वकर्तव्य म्हणजे काय तर एखादा राजा असेल तर त्याचं कर्तव्य काय आहे की प्रजेची काळजी घेणं प्रजेच्या सुरक्षेबाबत लक्ष देणं किंवा प्रजेचं रक्षण करणं हे झालं त्याचं कर्तव्य ते झालं राजधर्म त्याच्यानंतर पितृधर्म मग घरामध्ये किंवा घराचं एक कुटुंब प्रमुख पिता किंवा मुलांची काळजी घेणं मुलांचं सगळं काय पाहणं हे झालं पितृधर्म त्याचप्रमाणे आहे कन्या धर्म पतीधर्म पत्नी धर्म इत्यादय म्हणजेच काय स्वतःच्या कर्तव्याचं पालन करणं यालाच एक प्रकारे आपण धर्म म्हणतो यदी मानव सर्वत्र शांतीम इच्छती म्हणजे जर मानवाला सर्वत्र शांतता हवी असेल विवादम युद्धम च त्यक्तूम इच्छती म्हणजे विवाद किंवा युद्ध होऊ नये असं जर वाटत असेल तरीही तेन मानवता धर्म इति पालनीय तर मानवाने मानवता धर्माचं पालन केलं पाहिजे म्हणजेच माणुसकीचं पालन केलं पाहिजे सर्व धर्मा हा मानवताहितवादिनं एव आणि सगळे धर्म मानवता हितवादी आहेत अत मानवता सर्व धर्मांना मूलम आणि त्यामुळे मानवता म्हणजेच माणुसकी हे सर्व धर्मांचं मूळ आहे स मानवता धर्म एव अत्र वर्णित अ आणि हेच मानवता धर्माबद्दल या ठिकाणी वर्णिलेलं आहे म म डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर मह महाभागही म्हणजेच डॉक्टर देवीप्रसाद खरवंडीकर यांनी या ठिकाणी मानवता धर्माबद्दल वर्णन केलेलं आहे ते वर्णन आता आपण पाहणार आहोत पहिल्यांदा आपण श्लोक पाहूया त्यानंतर त्या श्लोकाचा अर्थ पाहूया आणि मग सरल अर्थ कसा लिहायचा आहे तेही आपण पाहणार आहोत यथैव सकला प्रविशन्ति प्रविशंती महोदधीम तथा मानवता धर्मं सर्वे धर्मा समाश्रिता आता या ठिकाणी महोदधीम महोदधीम म्हणजे काय महासागर ओके मग या ठिकाणी काय सांगितलं आहे यथव सकला नद्य म्हणजेच काय ज्याप्रमाणे सगळ्या नद्या प्रविशंती महोदधीम महासागरामध्ये प्रवेश करतात म्हणजे सगळ्या नद्या आपापल्या प्रदेशामधून येतात आणि शेवटी महासागराला जाऊन मिळतात मग ते अरबी समुद्र असो किंवा बंगालचा उपसागर असो मग ज्याप्रमाणे सगळ्या नद्या एकत्र येऊन महासागराला जाऊन मिळतात तथा त्याप्रमाणे मानवता धर्मम सर्वे धर्मा समाश्रित त्याप्रमाणे सर्व धर्म जे आहेत तर ते मानवता धर्माचा आश्रय घेतात किंवा मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात म्हणजे ज्याप्रमाणे सगळ्या नद्या सागरामध्ये किंवा महासागरामध्ये प्रवेश करतात त्याप्रमाणे सर्व धर्म मानवता धर्मामध्ये समाविष्ट होतात ओके तुम्हाला अर्थ कळला असेलच आता आपण हे नेमकं कसं लिहिलं जातं किंवा ॲक्च्युअल लिहिलं कसं जातं ते आपण बघणार आहोत तर आता या ठिकाणी तुम्हाला ॲक्च्युअल सरळ अर्थ बघायला मिळतोय की तुम्हाला नेमकं लिहायचं कसं आहे परीक्षेमध्ये तर ज्याप्रमाणे सगळ्या नद्या किंवा सर्व नद्या नद्या या ठिकाणी अशा पद्धतीने लिहायचं आहे तुम्हाला ओके किंवा द ला या जॉईन करायचं आहे तर तुम्हाला कळेलच जस्ट या ठिकाणी प्रिंटिंग मिस्टेक आहे ज्याप्रमाणे सगळ्या नद्या महासागरात प्रवेश करतात त्याप्रमाणे सर्व धर्म मानवता धर्माचा आश्रय घेतात ओके किंवा मानवता धर्मात समाविष्ट होतात तुम्ही एकतर हे लिहू शकता किंवा हे लिहू शकता ओके ज्याप्रमाणे सगळ्या नद्या महासागरात प्रवेश करतात त्याप्रमाणे सर्व धर्म मानवता धर्माचा आश्रय घेतात आता आपण पाहणार आहोत दुसरा श्लोक दुसरा श्लोक आहे मूला यथा सर्वे संगीते विविधा स्वरा तथा मानवता धर्मं धर्मा समाश्रिता समाश्रिताः आता या ठिकाणी षडज मुला हा षडज मुला हा म्हणजे काय तर आता षडज हे स्व स स्वर जे आहे तुम्हाला स्वर माहिती असतील सप्तस्वर आहेत तर षडज हा जो स्वर आहे हा सगळ्या स्वरांचं मूळ आहे ओके षडज स्वर हा सगळ्या स्वरांचं मूळ आहे मग ज्याप्रमाणे षडज हे संगीतात संगीतातल्या विविध स्वरांचे मूळ आहे त्याप्रमाणे तथा मानवता धर्मम सर्व धर्माः हा समाश्रित त्याप्रमाणेच मानवता धर्म हे सगळ्या धर्मांचं मूळ आहे किंवा मानवता धर्मावर इतर सर्व धर्म आधारलेले आहेत ओके आता तुम्हाला याचा ॲक्च्युअल सरळ अर्थ बघायचा आहे आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्याप्रमाणे षडज हे संगीतातल्या विविध स्वरांचे साथ लिहिलं तरी चालेल किंवा नाही लिहिलं तरी पण चालेल मूळ आहे त्याप्रमाणे मानवता धर्मावर इतर सर्व धर्म आधारलेले आहेत ओके सो तुम्हाला स्क्रीनशॉट वगैरे काढायचे तुम्ही काढून घेऊ शकता आता आपण यानंतर लगेचच पाहणार आहोत यापुढील श्लोक तिसरा श्लोक आहे एकीभूय यथा सर्वे वर्णाग्छती शुक्लताम तथा संभूय शंसंती धर्मा मानवता गुणम म्हणजेच काय याचा अर्थ काय होतो तर ज्याप्रमाणे ज्याप्रमाणे सगळे रंग एकत्रित येऊन शुक्लता म्हणजे पांढरा ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्रित येऊन पांढरा रंग बनतो तथा त्याप्रमाणे संभूय शंसंती धर्मा मानवता गुणम म्हणजे सर्व धर्म एकमताने मानवता या धर्माची या गुणाची स्तुती करतात म्हणजे तुम्ही बघितलं असेल की सगळे जे सगळे जे रंग आहेत ते जेव्हा एकत्र येतात तेव्हा त्यापासून ते फक्त पांढरा हाच रंग तयार होतो तुम्ही एक डिस्क तयार केली असेल ओके ती जेव्हा फिरवतो आपण एकदम जोरजोरात फिरवतो म्हणजे एका डिस्कवरती तुम्हाला सात रंग दाखवायचे आहेत आणि ती जेव्हा आपण जोरजोरात फिरवतो तर तेव्हा त्या डिस्कवरती फक्त आपल्याला पांढरा रंग दिसतो तर त्याचप्रमाणे सगळे रंग एकत्र आल्यानंतर पांढरा रंग बनतो तर त्याचप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता या गुणाची स्तुती करतात आता या ठिकाणी तुम्ही त्याचा सल्ला अर्थ बघू शकता ज्याप्रमाणे सर्व रंग एकत्र येऊन पांढरा रंग बनतो त्याप्रमाणे सर्व धर्म एकमताने मानवता या गुणाची स्तुती करतात ओके आता आपण यानंतर पाहणार आहोत पुढचा श्लोक पुढचा श्लोक आहे सर्वम व्यापनोती सलिलम शर्करा लवण यथा एवम मानवता धर्मो धर्मानं व्यापनोती सर्वथा म्हणजे काय सर्व व्यापनोती सलिलम सलिलम म्हणजे काय पाणी शर्करा लवनम यथा म्हणजे ज्याप्रमाणे आपण पाण्यामध्ये साखर किंवा मीठ टाकतो तेव्हा ते, ते साखर किंवा मीठ संपूर्ण पाण्याला व्यापतं आता तुम्ही बऱ्याच वेळा साखर किंवा मीठ पाण्यामध्ये टाकून बघितलं असेल सगळं ते विरघळतं पूर्ण पाण्यामध्ये म्हणजे काय तर साखर आणि मीठ संपूर्ण पा पाण्याला व्यापते त्याप्रमाणे मानवता धर्म हा सर्व धर्मांना व्यापतो म्हणजेच ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ पाण्याला पूर्णत व्यापते त्याचप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांना व्यापतो ओके आता आपण याचा सरळ अर्थ पाहणार आहोत या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की ज्याप्रमाणे साखर किंवा मीठ सर्व पाणी व्यापते त्याप्रमाणे मानवता धर्म सर्व धर्मांना सर्व प्रकारे व्यापतो ओके आता आपण पाहणार आहोत यापुढील श्लोक पुढचा श्लोक आहे यथाप्रकाशत्येको भानुर्भुवनमंडलम धर्मान प्रकाशयती एक तथा मानवता गुण म्हणजे काय तर ज्याप्रमाणे आप जो सूर्य आहे तर तो सूर्य संपूर्ण पृथ्वीला प्रकाशित करतो त्याचप्रमाणे माणुसकी धर्म जो आहे तर हा एकच धर्म किंवा माणुसकी हा एकच गुण सर्व धर्मांना प्रकाशित करतो किंवा प्रकाशून टाकतो ओके म्हणजेच ज्याप्रमाणे एक सूर्य संपूर्ण पृथ्वीला सगळ्या जगाला सगळ्या सृष्टीला प्रकाशित करतो त्याप्रमाणे माणुसकी हा एक असा धर्म आहे जो की सर्व धर्मांना प्रकाशित करतो आता तुम्हाला याचा सरल अर्थ पाहायचा आहे तर या ठिकाणी तुम्ही सरळ अर्थ पाहू शकता की ज्याप्रमाणे एक सूर्य पृथ्वी अथवा जग प्रकाशित करतो त्याप्रमाणे माणुसकी हा एकच धर्म सर्व धर्म प्रकाशित करतो ओके स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आता आपण पाहणार आहोत पुढील श्लोक आय होप की तुम्हाला आतापर्यंतचे सगळे श्लोक समजलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा श्लोक आहे आत्मौपम्यम समाश्रित्य मानवो मानवही सह यदा व्यवहारेल लोके तदा मानवता भवेत म्हणजे काय या ठिकाणी सांगितलेलं आहे की आपल्याप्रमाणेच दुसरं आहे कारण मानव सारखाच असतो मग आपल्याप्रमाणेच दुसरा आहे अशी भावना आपण मनामध्ये ठेवून जर वर्तन केलं किंवा व्यवहार केलं म्हणजेच इतरांशी वागलो तरच मानवता निर्माण होणार आहे म्हणजे जर आपल्याला चिमटा काढल्यावरती जेवढं दुःख होतं आहे तेवढंच आपण इतरांना चिमटा काढल्यावरती पण होतं हे आपल्याला कळतं आहे मग आपण कशाला दुसऱ्याला दुःख द्यायचं मग हे अशी भावना जर आपण मनात ठेवली तर नक्कीच मानवता धर्म निर्माण होईल किंवा मानवता निर्माण होईल त्याच्यामुळे माणसाने मानसाशी माणसासम वागायचं आहे आणि आपल्याप्रमाणेच दुसरं आहे आपल्याला ज्या गोष्टीचा त्रास होतोय त्याच गोष्टीचा त्रास इतरांना पण होतो आहे हे आपण लक्षात ठेवायचं आहे आणि त्या पद्धतीने जर आपण वागलो तर मानवता अर्थातच सत्यात येणार आहे आता या ठिकाणी तुम्ही सरळ अर्थ पाहू शकता की आपल्याप्रमाणेच दुसरा आहे अशी भावना ठेवून माणूस इतर माणसांशी वागेल तेव्हा मानवता निर्माण होईल किंवा तेव्हा मानवता होईल ओके आता आपण सगळ्यात शेवटचा श्लोक पाहतोय या व्हिडिओमधला सगळ्यात शेवटचा श्लोक आहे सर्व धर्मांपरित्यज्य भज मानवताम ध्रुवम एष अभ्युदयकृत पंथा हा म्हणजे काय परित्यज्य म्हणजे काय त्याग करून मग या ठिकाणी सर्व धर्मानं परित्यज्य म्हणजे सर्व धर्मांचा त्याग करून पूर्णतः त्याग करून मानवतेचा स्वीकार करायचा म्हणजे काय सर्व धर्मांचा पूर्णतः त्याग करायचा आणि मानवतेचा स्वीकार कर ओके एष अभ्युदयकृत म्हणजे काय हा जो मानवता धर्म आहे तर हा उत्कर्ष आणि कल्याण प्राप्त करून देणारा असा मार्ग आहे म्हणजे सर्व धर्मांचा त्याग करून मानवतेचा स्वीकार कर आणि हा जो मानवतेचा धर्म आहे तर हा उत्कर्ष आणि कल्याण प्राप्त करून देणारा एक प्रभावी मार्ग आहे म्हणजे प्रत्येकाचे वेगवेगळे धर्म आहेत पण ते सगळे धर्म जरी असले तरी आपण सर्वांनी मिळून मिसळून मानवता धर्म ठेवूनच वागायला पाहिजे म्हणून सर्व धर्मांचा त्याग करून आपण माणसाने माणसाशी माणसासारखं वागायला पाहिजे आणि हे हा जो मार्ग आहे मानवतेचा धर्म जो आहे किंवा मानवतेचा हा जो मार्ग आहे तर तो सर्वांना उत्कर्ष यश कल्याण शांती प्राप्त करून देणारा आहे तर याचा आपण अर्थ पाहतोय आता इतर सर्व धर्मांचा पूर्णपणे परित्याग करून मानवतेचाच पक्का स्वीकार कर हा उत्कर्ष आणि कल्याणही करून देणारा असा मार्ग आहे आता या ठिकाणी परित्यागमधला परिकंसामध्ये आहे आता या ठिकाणी संस्कृतमध्ये परित्यज्य असा शब्द वापरल्यामुळे आपण परित्याग घेतोय किंवा त्यागही चालेल ओके इतर सर्व धर्मांचं पूर्णतः त्याग करून मानवतेचाच पक्का स्वीकार कर आणि हा जो मानवतेचा मार्ग आहे तर हा उत्कर्ष आणि कल्याण करून देणारा असा मार्ग आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सर्व श्लोकांचे अर्थ पाहिलेले आहेत सरळ अर्थ पाहिलेले आहेत एक्सप्लेन देखील केलेला आहे, आहे के मी आणि आय होप की तुम्हाला समजलं असेल मी पूर्णतः प्रयत्न केलेला आहे आणि आधीचे सगळे पाठ मी अपलोड केलेले आहेत आणि मला माहिती आहे तुम्ही ते, ते पाहिले असतीलच पण हां नसतील पाहिले तर या ठिकाणी एक आय आयकॉन आहे त्यावर जाऊन तुम्हाला हवा तो पाठ तुम्ही पाहू शकता त्याचबरोबरचा जो भाषा अभ्यास आहे तो त्यापेक्षा जास्त अर्थ विचारला जातो पण तरीही भाषा अभ्यास मी अपलोड करणार आहे त्याचा व्हिडिओ लवकरच येईल त्याचबरोबर या सगळ्या पाठांचे भाषा अभ्यास देखील अपलोड केलेले आहेत तुम्ही ते देखील पाहू शकता सो so, आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा त्याचबरोबर यांसारखे व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऐकन वर क्लिक करा म्हणजेच जेव्हा जेव्हा यांसारखे नव व्हिडिओज अपलोड करेन तेव्हा तेव्हा तुम्हाला त्याच नोटिफिकेशन मिळत राहील मित्रांनो असेच छान छान आणि मस्त मस्त व्हिडिओ या चॅनलवरती वरती आहेत चला तर मित्रांनो आता या ठिकाणी आपण इथेच विश्रांती घेऊया पुन्हा भेटूया नवीन पाठासोबत नवीन व्हिडिओ सोबत नवीन टॉपिक सोबत तोपर्यंत पाहत राहा एस क्लास एज्युकेशन बाय सुहानी तेही सुहानी सूर्यवंशी या चॅनलवरती सो फ्रेंड्स थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ सी यू इन नेक्स्ट व्हिडिओ